मांडण हे नेहमी चार भिंतींच्या आडच राहू द्यावं हे आपण नेहमी ऐकलेलं वाक्य त्यात भिंतीलाही का नसतात या म्हणीची भीती ती आहेच मात्र महाराष्ट्रातील द्वेषाचं राजकारण इतकं टोकाला गेलंय की त्यासाठी आता थेट भिंतींचाच आधार घेतला जातोय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वर्षा बंगल्याच्या भिंतीवर करण्यात आलेल्या आक्षेपार लिखाणावरून हेच दिसून येत आहे राज्यातील सत्ता बदल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी कुटुंबियांसह वर्षा बंगला सोडलाय नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अद्याप तिथे राहायला गेलेले नाहीये मात्र त्याआधीच वर्षा बंगल्यातील रंगलेल्या भिंतीचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय आणि त्यावरून राजकारण ही चांगलंच रंगलंय या भिंतींवर देवेंद्र फडणवीस रॉक्स युटी मीन असं लिहिण्यात आलंय आता युटी म्हणजे नेमकं कोण यावरून आता तर्कवितर्क लावले जात आहेत उद्धव ठाकरे यांच्या नावाचं इंग्रजीतलं संक्षिप्त रूप युटी असं होतं त्यामुळे हे त्यांनाच उद्देशून असल्याची चर्चा आहे मात्र हे नेमकं कुणी लिहिलंय हे व्हिडिओ चित्रण कुणी केलं आणि ते कसं व्हायरल झालं बंगल्यातील भिंतींवर हे सगळं देवेंद्र फडणवीसांची मुलगी दिवजानं लिहिलं असल्याची चर्चा होती मात्र फडणवीस यांनी यात काहीही तथ्य नसल्याचं म्हटलंय साधारण पंधरा दिवसांपूर्वीच आम्ही बंगला सोडलाय त्यावेळी कोपरान कोपरा पाहिला होता तेव्हा असं काहीही लिहिलेलं आढळलेलं नव्हतं दिवजानं तर असं काही लिहिण्याचा प्रश्नच नाही यावरून होणारं राजकारण अत्यंत दुर्दैवी आहे आमची बदनामी करण्याचा हा प्रयत्न आहे अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे